नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपले क्लासवाला या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 10वी विषय गणित भाग 2 एकूण 40 गुणांचा प्रॅक्टिस सेट पेपर. हा आपला सराव प्रश्नपत्रिका यामध्ये असणार आहेत. यामध्ये सूचना देण्यात आल्या आहेत, व्यवस्थितपणे वाचन करून घ्यायचे आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक पहिल्यामधील अ, पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्याय दिले आहेत, त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर यामध्ये लिहायचे आहेत. यामधील पहिलं एक अधिक टॅन स्क्वेअर थिटा बरोबर यामधील ए कॉट स्क्वेअर थिटा, बी कॉसेक स्क्वेअर थिटा, सी सेक स्क्वेअर थिटा आणि डी साईन स्क्वेअर थिटा. यानंतर 2 रेख ए व्ही वाय अक्षाला समांतर असून ए बिंदूचे निर्देशक 1-3 आहेत, तर बी बिंदूचे निर्देशक टिंबटिंब असू शकतील. यामध्ये ए 3-1, बी 5-3, सी 3-0 आणि डी 1-3. या प्रश्न क्रमांक 3, एका चौरसाचा कर्ण 10^2 सेंटीमीटर असल्यास त्याची परिमिती टिंबटिंब असेल. ए 10 सेंटीमीटर, बी 40 सेंटीमीटर^2 सेंटीमीटर, सी 20 सेंटीमीटर आणि डी 40 सेंटीमीटर. यानंतर 4, जर त्रिकोण ए बी सीमध्ये आणि त्रिकोण ए डी ई एफमध्ये ए बरोबर 45° ई बरोबर 65° तर सी बरोबर किती अंश? ए 80, बी 70, सी 55 आणि डी काढता येणार नाही. यानंतर बी, पुढील उपप्रश्न सोडवायचे. त्यामध्ये 1 4.2 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड ए बी काढा व ए बीचा लंब दुभाजक काढायचा आहे. यामध्ये 2 आकृतीत, या आकृती बघायची व्यवस्थितपणे. ए बी सी 90° बी ए सी बरोबर बी सी ए 45°. जर ए सी बरोबर 2^2 तर ए बी काढायचं आहे. आणि 3 वाय अक्षावरील प्रत्येक बिंदूचा निर्देशक काय असतो ते लिहायचं आहे. यानंतर 4 आकृतीत रेख पी क्यू ही वर्तुळाला पी या बिंदूत स्पर्श करते, तर ओ पी ही त्रिज्या आहे. ओ पी क्यू बरोबर 50°, तर ओ पी क्यू व पी क्यू पी ओ क्यूचे मापे ते काढायचे. या आकृती देण्यात आले, यावरील हा प्रश्न देण्यात आलेला आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 2, यामधील ए, पुढीलपैकी कोणत्याही 2 कृती लिहून पूर्ण करायच्यात 4 गुणांसाठी. यामधील पहिली कृती बघायची, त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण पी क्यू आरमध्ये ए बरोबर ए बी सी बरोबर 80, पी क्यू आर बरोबर 125, तर पुढील चौकट यामध्ये पूर्ण करायचे, ठीक आहे. यानंतर 2 आकृतीत बिंदू ओ वर्तुळ केंद्र आहेत, आकृतीत दिलेल्या माहितीनुसार पुढील सारणी पूर्ण करायची. त्यामध्ये कंस ए बी बरोबर 90° आहे, ठीक आहे. यानंतर कोणाचा प्रकार, कोणाचे नाव आणि कोणाचे माप इथे लिहायचे आहेत आपल्याला. केंद्रीय कोण, आंतरलिखित कोणाचे इथे कोणाचे नाव आणि कोणाचे माप इथे लिहायचे. यानंतर 3, जर साईन थिटा बरोबर 11/61 तर नित्य समानतेचा उपयोग करून कॉस थिटाची किंमत काढा. साईन थिटा बरोबर 11/61 दिले आहे. व्यवस्थितपणे प्रश्न बघून घ्यायचा. यानंतर बी, पुढीलपैकी कोणते 4 उपप्रश्न इथे सोडवायचे आहेत. यामध्ये पहिलं, 2.7 सेंटीमीटर त्रिज्या असलेले वर्तुळ काढा, या वर्तुळाला त्या बिंदूवरील स्पर्शिका काढा. 2 सिद्ध करा कॉसेक थिटा 1 + tan² θ बरोबर 1. 3 पुढे दिलेल्या बिंदूच्या प्रत्येक जोडीतील अंतर यामध्ये काढायचे आहेत. ए बरोबर 2-3 आणि बी बरोबर 4-1. 4 बाह्यस्पर्शी असलेल्या 2 वर्तुळांचा त्रिज्या अनुक्रमे 5.5 सेंटीमीटर व 4.2 सेंटीमीटर असतील, तर त्यांच्या केंद्रातील अंतर किती असेल? आणि 5 आकृतीत पी क्यू आर 90° रेख क्यू एन लंब पी आर आणि पी एन बरोबर 9 तर एन आर बरोबर 16 तर क्यू एन काढायचं आहे. या आकृती देण्यात आली, वयावरील माहिती देण्यात आली. यानंतर प्रश्न क्रमांक 3, पुढीलपैकी कोणती एक कृती लिहायची पूर्ण करायची 3 गुणांसाठी. यामध्ये 1 पी क्यू पी बरोबर 2-2, क्यू 7-3 आणि आर 11-1 आणि एस 6-6 हे शिरोबिंदू असलेले चौकोन समांतरभुज आहेत, हे दाखवण्यासाठी पुढील कृती पूर्ण करायची. आणि 2 आकृतीमध्ये दिलेल्या माहितीवरून ए बी आणि बी सी काढण्यासाठी पुढील कृती पूर्ण करायची. यामध्ये ए बी बरोबर बी सी, व्यवस्थितपणे आकृती. प्रश्न क्रमांक 4, ए पुढीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न यामध्ये सोडवायचे 8 गुणांसाठी. यामध्ये पी एक पी केंद्र असलेले वर्तुळ त्रिकोण ए बी सी व मध्ये अंतर्लिखित केलेले आहेत. बाजू ए बी, बाजू बी सी व बाजू बी ए सी वर्तुळाला अनुक्रमे एल एम एन बिंदूत स्पर्श करतात, तर वर्तुळाची त्रिज्या यामध्ये आर काढायचा आहे आपल्याला. यानंतर आकृतीमध्ये रेख डी ई आणि बाजू ए बी डी सी बरोबर 2 BD आणि त्रिकोण सी डी ई बरोबर 20 सेंटीमीटर तर चौकोन ए बी डी ई काढायचा. यामध्ये ए बी डी ईचे माप काढायचे.
प्रश्न क्रमांक 5 कोणता, यामध्ये एक उपप्रश्न सोडायचा आहे, एकूण किती दोन प्रश्न यामध्ये देण्यात आलेले आहेत.